महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्यामध्ये गावच्या लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. प्रत्येक गावामध्ये मंदिरांची नावं वेगवेगळी असतात. तर इथे माझ्या माहेरी नांदगावमध्ये जे मंदिर आहे ते एक आहे लक्ष्मी आई मंदिर, दुसरं आहे लखाई मंदिर. तर इथे आपण 11 नैवेद्य बनवले आहे लक्ष्मी आई मंदिरासाठी आणि लखाई मंदिरासाठी. आणि जे 8 नैवेद्य वेगळे आहेत ते आपण आसरांसाठी बनवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये सध्या मेथीची हिरवा भाजीपाला भरपूर येतो म्हणून मेथीच्या भाजीचं महत्त्व आहे. तर इथे वरण भात भाजी मेथीची भाजी गुरडे पापड भजे गोडपुरी शिरा असा हा नैवेद्य बनवलेला आहे. आणि त्याच्यासोबत आपण दही भातसुद्धा घेऊन जाणार आहोत. तर हा घरच्या देवाचा नैवेद्य, एक नैवेद्य गाईसाठी, एक नैवेद्य कावळ्यासाठी. काही लोक नॉनव्हेजचा सुद्धा नैवेद्य दाखवतात. तर मंदिराच्या बाहेर अशा ह्या मातंग समाजाच्या बायका बसलेल्या असतात. पूर्वी हे सगळं जमिनीवर ठेवायचे, तो अन्न खराब व्हायचं, पण ह्यावेळेस मी बघितलं की अगदी व्यवस्थितपणे त्यांना नैवेद्य दिले जातात आणि ते त्यातला सॉल्ट करतात. पुऱ्या वेगळ्या, भाजी वगैरे जे काही आहे, भजे गुरडे पापड वेगळे, भाजी वरण भात वेगळे. सो ते हे बरेच दिवस, 4-5 दिवस ते खाऊ शकतात. तर ह्याच्यासोबतच त्यांना तिथे दक्षिणासुद्धा दिली जाते, 5-10 रुपये आपल्या इच्छेप्रमाणे. आणि दुसरा उद्देश असा की आषाढ महिना लागला की कुरडे खाण्याची प्रथा आहे. असं म्हणतात की कुरडा खाल्ला की मुरडा होत नाही, पोट खराब होत नाही. तर ते व्हीट जर्म्सपासून ॲक्च्युली बनलेली असते. तर म्हणून मे बी